आघाडीचा मराठी अभिनेता आणि सिम्बा या हिंदी चित्रपटातून झळकलेला तसेच राधा ही बावरी फेम सौरभ गोखले यांच्या सिने कारकिर्दीबद्दल आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी तन्मयी मेंढरे यांनी. भारतीय सिनेसृष्टीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट होत असतात, मग ते मराठी असोत, हिंदी असोत, बॉलिवूड चित्रपट असोत, नाही तर मराठी चित्रपट असोत. त्या प्रत्येक चित्रपटाला अभिनेता हा न्याय देत असतो, आपापल्या परीने कष्टाने काम करत असतो आणि त्यांचे आदर्श म्हणजे नसीरुद्दीन शहा, अनुपम खेर, आमिर खान हे ज्यांचे आदर्श आहेत ते अभिनेते सौरभ गोखले यांच्याशी आज आपण डिनमॅनच्या मंचावर बातचीत करणार आहोत. नमस्ते सौरभ सर. ओके नमस्ते सौरभ दादा. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलिवूड ह्या प्रवासाविषयी तुमच्या काय सांगाल? प्रवास म्हणलं तर फार इंटरेस्टिंग होता, कारण एकतर पहिल्यापासून बऱ्याच लोकांनी अगदी लहान असल्यापासून ठरवलेलं असतं की मी ॲक्टर होणार आहे किंवा मी प्रोफेशनली ॲक्टर होणार आहे. माझं असं काही नव्हतं, मी एक माझी हॉबी होती ॲक्टिंग ही. सो शाळेत असल्यापासून मी नाटकात काम करायचो, जेवढे म्हणून परफॉर्मिंग आर्ट्स असतात ते मी सगळं करायचो. सो डान्स असेल किंवा अँकरिंग असेल किंवा वन ॲक्ट प्ले असतील किंवा अजून काही एकपात्री प्रयोग असेल, तर अशा गोष्टी करता करता ती आवड मी जोपासली होती माझी. आणि इव्हेंच्युअली मग मी शिक्षणाच्या बाबतीतही खूप सिरियस होतो, कारण मला हे माहीत होतं की शिक्षण आहे तर आपलं सगळं व्यवस्थित असतं आणि बरेच लोक हे विसरतात आणि काहीतरी कशाचं तरी मागे लागतात. पण माझं तसं नव्हतं, घरची आई वडील डॉक्टर आहेत आणि भाऊ अशी सगळ्यांची शिक्षणाची बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग असल्यामुळे माझ्या डोक्यात ते एक पक्क होतं की स्ट्रॉंग एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहिजे. सो मी बी कॉम केलं, मास कम्युनिकेशन केलं, एम बी ए केलं आणि ते करता करता मी माझी ही आवड जोपासत होतो. आणि एका पॉईंटला मला हे रिअलाईज झालं की नाही, मी ऑफिस जॉबसाठी बनलेला माणूस नाही आहे, तर मला कॅमेरासमोर किंवा स्टेजवर परफॉर्म करायला जास्त आवडतं. सो मी 2010 मी एका KPIT कमिन्स नावाच्या एका नामांकित कंपनीत काम करत होतो, तिथे रितसर रेझिग्नेशन देऊन त्यांना सांगितलं की मला माझ्या ॲक्टिंगवर फोकस करायचं आहे आणि मग मी ह्या माझ्या क्षेत्रात उडी घेतली. आणि लकीली मला एक ज्या गोष्टीवर माझा विश्वास होता की तुमच्याकडे खरंच टॅलेंट असेल आणि त्या टॅलेंटला त्याच्यावर तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही त्याच्यात पुढे जाऊ शकता. सो मला माझी पहिली लीडची सिरियल इमिजिएटली मी जॉब क्विट केला, ऑडिशन सुरू झाल्या, त्याच्यानंतर मला माझी पहिली लीडची सिरियल मिळाली मांडला दोन घडीचा डाव 2010 आणि तिथून तो प्रवास सुरू झाला, तो आता सिम्बापर्यंत येऊन पोचला आहे. मला तेच पुढचा प्रश्न तोच आहे की सिम्बा चित्रपटातील भूमिकेचा तुमचा अनुभव कसा होता, त्याविषयी काय सांगशील? अनुभव फॅन्टॅस्टिक होता, म्हणजे मला वाटतं प्रत्येकाचं, प्रत्येक अभिनेत्याचं हे स्वप्न असतं की कधी ना कधी आपण हिंदीत काम करावं. तसं माझंही होतं, मला स्वप्न म्हणण्यापेक्षा मला इच्छा डेफिनेटली होती की यार कधीतरी हे केलं पाहिजे, म्हणजे त्या कारण ते स्केल वेगळे आहेत. मराठी सिनेमाचं स्केल लहान असतं, हिंदी सिनेमाची स्केल मोठी असतात, म्हणूनच म्हणलं. आणि माझं लकीली कसं आहे, माझ्या बाबतीत एक चांगलं आहे की मी कुठल्या पॅटर्नमध्ये अडकणारा अभिनेता नाही आहे, किंवा मला असं माझ्या डोक्यात एक फिक्स नाही की मला ह्याच पॅटर्नचे रोल्स करायचे आहेत. मला सर्व पॅटर्नचे रोल करायला आवडतात आणि लकीली माझी पर्सनॅलिटी बघता माझ्याकडे फारसे लेचेपेचे रोल येत नाहीत, तर काही स्ट्रॉंग जी कॅरेक्टर्स असतात तीच माझ्याकडे येतात, मग ती भरले पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असोत. सो मला अशी इच्छा मनापासून होती की कधीतरी हिंदीत काम करायचं आहे आणि मला फक्त असं काही हे ठरवलं नव्हतं की आता मी जाऊन आता मी हिंदीसाठी ट्राय करतो, असं काही नव्हतं. आणि लकीली एक दिवस मला फोन आला आणि त्यांनी मला हे सांगितलं की अशी अशी फिल्म होती आहे रोहित शेट्टी सरांची आणि त्याच्यातलं ह्या रोलसाठी तुम्हाला आमचा विचार चालला आहे, तुम्हाला कास्ट करावं, तुम्हाला आवडेल का? पहिल्यांदा मला तो जोक वाटला की म्हणलं असं अचानक ऑफ द काउंटर कसं, पण मी त्यामुळे अनुजशी बोलताना म्हणले होते की असं कोणतरी फोन केला, तर मला असं वाटते ते अशा एजन्सीज असतात ना की तुम्हाला आम्ही या इस कंपनी में आपको लेके जाएंगे, उधर आपका पोर्टफोलिओ जाएगा और आप हमें पैसे दो, असं काहीतरी असेल टाईप्स असं मला वाटलं. पण इव्हेंच्युअली मी त्यांना सांगितलं, म्हणलं हो मला आवडेल का नाही आवडायचं म्हणजे ऑब्व्हियसली. आणि काही दिवसांनी परत त्यांचा फोन आला की ती प्रोसेस झालेली आहे सगळी आणि आता रोहित शेट्टी सरांच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन येईल आणि ते दे विल ब्रीफ यू अबाउट द कॅरेक्टर. आणि इमिजिएटली 5 मिनिटात मला फोन आला, ब्रीफिंग झालं, त्यानंतर मीटिंग झाल्या आणि माझं कास्टिंग झालं. सो आणि त्यांनी मला विचारलं होतं की निगेटिव्ह रोल आहे आणि असं असं कॅरेक्टर आहे, तर तुम्हाला करायला आवडेल का, तुम्ही सिरियसली विचार करा, कारण बरीच लोकांना निगेटिव्ह करायला त्यांची पसंती नसते. पण मला एका बाबतीत मी रोहित शेट्टी सरांना आयडॉल मानतो की ते फिल्म ही अख्ख्या फॅमिलीच्या दृष्टीने बघण्याच्या दृष्टीने तयार करतात, म्हणजे
लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना एकत्र बसून बघता येईल, कोणालाही एम्बॅरेसिंग वाटणार नाही किंवा ऑकवर्ड होणार नाही अशा पद्धतीने ती फिल्म, एक्झॅक्टली अशा पद्धतीची फिल्म बनवलेली असते. त्यामुळे मला पहिल्यापासून हे क्लिअर होतं की जरी त्याच्यात एक ते कॅरेक्टर एक मर्डर करतं, एक रेप करतं, तरी ह्यातली कुठली गोष्ट स्क्रीनवर दिसणार आणि कुठली नाही दिसणार हे पहिल्यापासून आम्हाला क्लिअर होतं. त्यामुळे एक चांगलं होतं की आम्हाला आमच्या कॅरेक्टरवर फोकस करायचं होतं आणि त्यात काहीतरी बटबटीत दिसणार नाही आम्हाला माहीत होतं. सो आणि मला वाटतं लोकांनापर्यंत हा थॉट पोचणंही गरजेचं होतं की रोहित सरांचा हा एक चांगला थॉट होता की कधी कधी काय होतं की अशा निगेटिव्ह रोल्ससाठी ना खूप भीतीदायक माणसं भीतीदायक दिसणारी माणसं कास्ट केली जातात की बघितल्यावरच वाटतं की हां हां. पण त्यांचा फोकस असा होता की नॉर्मल घरातला बरा दिसणारा मुलगा आणि त्याच्याकडे बघून असं तुम्हाला कधी आयुष्यात वाटू शकणार नाही की हा असं काही करेल जो रागाच्या भरात ही गोष्ट करतो. सो हे तुमच्या आजूबाजूला कुठेही घडू शकतं हा अवेअरनेस क्रिएट करण्याच्या दृष्टीने त्यांनी ते केलेलं कॅरेक्टर होतं. सो ते मला करावं असं वाटलं आणि अनुभव तर अमेझिंग होता. आणि राधा ही बावरी ही तुझी एक ओळख होती, तर त्याविषयी काय सांगशील? राधा ही बावरी ॲक्च्युली म्हणजे आय रिअली थँक दॅट चॅनल म्हणजे झी मराठी आणि वीरेंद्र प्रधान सर, कारण वीरेंद्र प्रधान सरांकडे मी आधी उंच माझा झोका ही सिरियल करत होतो आणि त्याच्यात एक छोटं कॅरेक्टर मी करत होतो रमाच्या बहिणीचं भावाचं गोपाळ. आणि ते करत असताना तिथे बरीच लहान मुलं होती त्या सेटवर आणि माझं लहान मुलांबरोबर छान ट्युनिंग जमतं, मग आम्ही खेळायचो टाइमपास करायचो. तर सरांनी मला नंतर हे सांगितलं खूप नंतर की तुझं ते बॉन्डिंग बघून आम्हाला कुठेतरी वाटलं की हा हे कॅरेक्टर खूप चांगलं करू शकेल. आणि मग मला झी म्हणणं विचारणा झाली की तू हे कॅरेक्टर करशील का राधा ही बावरीचं. आणि मला ते काहीच कल्प आधी मला काहीच माहीत नव्हतं की अशी कशी सिरियल. मग ती सिरियल मला मिळाली आणि मग मला आधीच्या सिरियलमधनं हळूहळू फेज आउट केलं, मग तो लुक चेंज केला वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी केल्या. पण तो खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती कारण एकतर अशी संधी फार कमी लोकांना मिळते की तुमचं प्रत्यक्ष आयुष्यात जे नाव असतं तेच तुम्हाला ऑन स्क्रीन पण मिळतं, त्यामुळे तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचता. त्यामुळे सौरभ हे लोक आता जनरली काय होतं की बऱ्याच लोकांना कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात बाहेर तुम्ही कुठेही गेलात तर. पण माझं असं झालं की लकीली जी सगळ्यात पॉप्युलर सिरियल झाली त्याच्यात माझंच नाव त्यात असल्यामुळे लोकांना माहीत होतं की अरे हा सौरभ, त्यामुळे इट वॉज क्लिअर आहे. त्यामुळे त्याचा एक मला फायदा झाला, ती खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली. आणि राधा ही बावरीपासून मी खरं तर घराघरात पोचलो आणि मग त्याला एक अजून एक सिरियसनेस आला वेगळ्या लेवलचा. आणि आतापर्यंत तू केलेले चित्रपट आणि नाटकं ती काय काय होती त्याच्याविषयी काय सांगशील? तुझी एखादी अविस्मरणीय आठवण की जी तुला दिनमानच्या मंचावर शेअर करायला आवडेल? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला वाटतं वेगवेगळ्या चांगल्या आठवणी डेफिनेटली असतात. तसं मी म्हणेन माझी पहिली फिल्म होती योद्धा, जी मी अगेन उंच माझा झोका करत असताना त्यातलं क्रांतिकारकाची भूमिका अत्यंत स्ट्रॉंग आणि थोडासा ॲग्रेसिव्ह असलेला असा क्रांतिकारक ती भूमिका बघून ते जे प्रोड्युसर होते त्यांनी विचार केला की ह्याला एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत आपण कास्ट करूया. सो त्यांनी मला त्याच्यासाठी विचारलं, ती म्हणजे पहिली फिल्म होती इंडिपेंडंट ॲज अ लीड, त्यामुळे त्याच्यात एक वेगळी मला मजा अनुभवायला मिळाली. आणि सगळ्यात चांगलं काय होतं त्या फिल्मचं म्हणजे मी आता मला बाकीच्या लोकांचं फारसं माहीत नाही पण आता सगळं डिजिटल झालं आहे, म्हणजे तुम्ही आता एक कार्ड इन्सर्ट केलं तुम्ही किती वेळा रिशूट करू शकता या सगळ्या गोष्टी. पण ती फिल्म होती योद्धा ही फिल्म ही ॲक्च्युअल फिल्मवर शूट केलेली आहे. सो रील वापरून आणि सो त्याला एक अजून एक वेगळा सिरियसनेस असतो कारण त्या तो स्टॉक लिमिटेड असतो तुमच्याकडे आणि त्याला रिटेक्स तुम्हाला कमीत कमी करणं, त्या सिरियसली ते सगळं कोरिओग्राफ करून त्याची प्रॅक्टिस करून मग तो सीन परफॉर्म करणं ही सवय मला त्याच्यामुळे लागली. त्यामुळे अजून एक त्याला एक चांगली शिकायच्या दृष्टीने म्हणजे ती एक पहिली फिल्म तुम्हाला जर अशी पद्धतीची मिळाली की जिथे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी शिकता येतात मग तुम्हाला पुढे ते कॅरी फॉरवर्ड करणं सोपं होतं. मग योद्धा माझी पहिली फिल्म होती. मग त्यानंतर खूप काय काय इंटरेस्टिंग फिल्म्स मी केल्या, जशी भोभो नावाची फिल्म केली जी प्रशांत दादांबरोबर होती, प्रशांत दामले, सुबोध दादा, सुबोध भावे. त्यानंतर शिन्मा नावाची एक इंटरेस्टिंग फिल्म केली ज्यात अजिंक्य देवसर होते, त्यानंतर विजय पाटकर होते आणि माझ्यावर संस्कृती होती. मग मी परतू नावाची एक इंटरेस्टिंग फिल्म केली ज्याला इंटरनॅशनली खूप अवॉर्ड्स मिळाली आणि जी एका रिअल लाईफ स्टोरीवर आहे, त्याच्यात मला किशोरदादांसारख्या एका खूप चांगल्या अभिनेत्याबरोबर काम करायला मिळालं. त्यामुळे प्रत्येक फिल्म हा मला एक लर्निंग एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर आता जर म्हणशील तर आता मी खूप इंटरेस्टिंग फिल्म्स काही काही केल्या आणि आता सिम्बा केली ज्याच्यात मी
एका वेगळ्याच लेवलच्या सुपरस्टार्स बरोबर कामं केली आहेत, ज्याच्यात रणवीर सिंग आहे किंवा आशुतोष राणा सर आहेत, नंतर सोनू सूद आहेत, आणि सगळ्यात मोठा सुपरस्टार त्यात माझ्यासाठी आहे तो म्हणजे रोहित शेट्टी, कारण त्यांना ते क्राफ्टचं नॉलेज जे आहे ते तुम्हाला त्याच्यातनं शिकायला मिळतं. सिरियल्स म्हणशील तर पहिली मांडला दोन गडीचा डाव होती, ज्याच्यापासून माझी खरी सुरुवात झाली, पण त्याच्या आधी मी एक सिरियल करत होतो, पण तेव्हा मी जॉब करून सिरियल करत होतो, ती म्हणजे ई टी व्ही मराठीची सिरियल होती, श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी. सो फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स होता, कारण माझी पहिली सिरियल होती आणि त्याची मी ऑडिशन द्यायला गेलो. ऑडिशन दिल्यानंतर ते मला म्हणले, अरे आम्हाला तुला मेन कास्टमध्ये घ्यायचं आहे, तर करशील का? तर मी तर म्हणला मी जॉब करतो आहे, मी उद्यापासून अचानक राजीनामा देऊन मी तुमच्याकडे येऊ नाही शकत. तर म्हणलं एक काम करूया, आता तुम्ही मला कुठला तरी चांगलं छोटं कॅरेक्टर द्या, आणि नंतर मला माझं असं वाटलं आय एम कम्फर्टेबल, तर मग पुढे जाऊन मी त्याच्याप्रमाणे. तर त्यांनी मला एक छान व्यंकटराव घोरपडे, जो बाजीरावांचा मेहणा असतो, त्याचं कॅरेक्टर दिलं, आणि ते लोकांना इतकं आवडलं की ती अख्खी सिरियल संपेपर्यंत ते कॅरेक्टर कॅरी फॉरवर्ड झालं, जे ॲक्च्युली कॅमिओ होतं. आणि मग दॅट वॉज माय फर्स्ट सिरियल. मग मांडला दोन गडीचा डाव होती, त्यानंतर एक मोहरा बोल नावाची सिरियल होती, उंच माझा झोका सिरियल होती, त्यानंतर राधाई बावरी आली. आणि लकीली माझ्या, मला सगळ्यात आवडणारी गोष्ट माझ्या बाबतीत ही आहे की माझी पहिली मराठीतली सुरुवातीची पहिली सिरियल वॉज श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी, आणि हिंदीतली पहिली सिरियल वॉज पेशवा बाजीराव. हां, सो ते खूप एक छान कोइन्सिडन्स होता तो, आणि मला ते पेशवा बाजीरावमधलं कॅरेक्टर तेवढंच, मी त्यांना, त्यांनी मला जेव्हा विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला दोनच कॅरेक्टरवर काम करायला आवडेल, त्याच्यात मी तुम्हाला सूट होतोय असं वाटलं तर मला घ्या, एकतर म्हणलं बाजीराव किंवा दुसरं म्हणजे चिमाजी अप्पा. सो त्यांना माझी ती क्लॅरिटी आवडली की त्यांचं बोल, त्यांना हे माहीत होतं की ह्याला, ह्याला क्लिअर कट माहिती आहे ह्याला काय करायचं आहे आणि ह्या कशासाठी फिट होतो, आणि त्यांनी मला चिमाजी अप्पासाठी त्यांनी कास्ट केलं. आणि पण सॅडली ती तेवढी चालली नाही. बाजीराव सिरियल होती, हो येस, बाजीराव मस्तानीत काम केलं. तिने पेशवा बाजीरावमध्ये छोट्या बाजीरावाच्या आईचा रोल केला, तो खूप गाजला. आणि माझी पहिली लीडची सिरियल होती, तिथे मी आणि अनुजा भेटलो. सो हां, आणि मला तिथे विचारायला आवडेल ते की तुमचा हा सहनायिकेचा प्रवास, रिअल लाईफ मधली सहनायिका, आणि तुझी जी चॉकलेट बॉय इमेज होती, तर ती म्हणजे अक्षरशः अनेक मुलींची तू हृदय तोडलेली आहेस त्याच्यानंतर. तर नाही म्हणजे तसे गुगल आणि फेसबुकवर, ट्विटर्सवर अपडेट्स आलेले, तर त्याविषयी काय सांगशील, तुमची भेट कुठे झाली? सिरियल मध्येच भेटलो. इनफॅक्ट ती जर वर्क एक्सपिरियन्स वाईज जर विचार केला तर अनुजा इज माय सिनियर, कारण ती माझ्या आधीपासून एक दोन वर्ष आधीपासून काम करत होती. सो तिने काही खूप चांगल्या सिरियल्स केल्या होत्या, आणि माझा पहिला एक्सपिरियन्स होता ॲज अ लीड. आणि तिथे आम्ही भेटलो, आम्ही छान बॉन्डिंग आमचं झालं. मी अनुजा आणि स्मिता शेवाळे असं कास्टिंग होतं, तेव्हा आम्ही खूप धमाल करायचो. आणि बोलता बोलता आणि ह्याच्यातनं मला कळलं की तिचा भाऊ आणि मी, आम्ही क्लासमेट्स होतो. सो ते अजून, ते बॉन्डिंग अजून जास्त स्ट्रॉंग झालं. आणि मग इव्हेंच्युअली सिरियल झाल्यानंतर, संपल्यानंतर आम्ही मग वी स्पोक अबाउट इट, आणि मग आम्ही ठरवलं की आय थिंक आपण लग्न करावं. तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत, त्याविषयी काय सांगशील? काही काही आत्ता मराठी फिल्म्स काही त्याच्यावर काम चालू आहे, पण आत्ता ऑब्व्हियसली नावं मी नाही सांगू शकणार, पण दोन मराठी फिल्म्सवर काम चालू आहे आणि काही अजून पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट्स आहेत. सो सध्या तरी फोकस हा चित्रपट आणि असा आहे, आणि मे बी जर मला आवडेल करायला, पण एखादी हिंदी सिरियल करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. सो बघूया. आणि आय वोट, आता मी इलेक्शन जवळ आलेलं आहे, तर आय वोट ह्या संकल्पनेविषयी काय सांगशील? आरोह वेलणकरनी ती स्टार्ट केली आहे. आरोह वेलणकर आणि दोन अजून एजन्सीज आहेत त्यांनी, म्हणजे रादर मला आरोहचा फोन आला की आय वोट असं एक डिजिटल कॅम्पेन मी करतोय, तर तू पार्टिसिपेट करशील का? तर त्या कॅम्पेनचा एक खूप साधा सोपा हेतू आहे एवढाच, की ते म्हणजे प्रत्येकाने व्होटिंग करावं. त्यासाठी आम्ही कलाकार मंडळी किंवा जी काही काही क्षेत्रामध्ये ज्यांना लोक ओळखतात अशा लोकांनी एकत्र येऊन हे ठरवलं आहे की आपल्याकडनं अपील करायचं, लोकांना आवाहन करायचं की तुम्ही व्होट करा, तुमचा जो मतदानाचा हक्क आहे तो तुम्ही बजावा.
त्याच्यापासून दूर पळू नका. नाहीतर बरेच वेळेला काय होतं की मतदान करायचा दिवस म्हणला की लोकांना वाटतं आज सुट्टी आहे कुठेतरी निघून जाऊ आणि लोक मतदान टाळतात. किंवा बऱ्याच आपल्याकडे आता असं पण आहे की नोटा हे जे ऑप्शन आहे मतदानाला ते वापरतात. पण आम्ही हे पण अपील लोकांना करतोय की नोटा शक्यतोवर वापरू नका, कारण नोटा म्हणजे ते जर तुम्ही बटन वापरलं तर तुमचं मत वाया जातं, कारण त्याला इलेक्शन कमिशननी सांगितलं की त्याला व्हॅल्यू नाही. नोटा इज जस्ट कॅन्सलेशन ऑफ वोट, सो त्याचाही उपयोग नाही आहे कारण ते काउंटच होत नाही. सो आमचं एवढंच म्हणणं आहे की मतदानाचा हक्क तुम्ही बजावलात तर उद्या निवडून येणाऱ्या उमेदवारांनी काम केलं किंवा नाही केलं तर त्याला एक तर तुम्ही त्याचे आभारही मानू शकता किंवा त्याच्या नावाने तुम्ही असंही म्हणू शकता की नाही आम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला पुढच्या टर्मला आम्हाला तुम्हाला निवडून द्यायचं नाही आहे आणि त्याच्याऐवजी आम्हाला दुसरा कोणीतरी चांगलं काम करणारा माणूस हवा आहे. पण हे तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावता आणि ते तुम्ही करावं एवढी या आय व्होटच्या मागची संकल्पना आहे. आशुतोष राणांबरोबर तू सिंबामध्ये काम केलंस तर तो अनुभव कसा होता, म्हणजे द आशुतोष राणांबरोबर काम करतानाचा अनुभव होता? गंमत सांगतो, म्हणजे हे बरं झालं तू हे विचारलंस, कारण माझा पहिला सीन होता ज्याच्यात मी आणि रणवीर सिंग आहोत आणि आशुतोष राणा सिद्धार्थ नंतर विजयदादा ही लोक साईडला आहेत पण ती बोलत नाहीत. ते आम्हाला पहिल्यांदा ह्याच्यात घेऊन आलेत, लॉकअपमध्ये टाकायला घेऊन आलेत आणि मी रणवीर सिंगला सांगतो की काय झालं होतं म्हणून मी हे केलं आणि तो सीन मी परफॉर्म केला आणि द फर्स्ट पर्सन हू गेव मी अ कॉम्प्लिमेंट वॉज ऑफकोर्स रोहित सर. ते आतनंच म्हणाल एक मजा आ गया. द सेकंड पर्सन हू गेव मी अ कॉम्प्लिमेंट वॉज आशुतोष राणा सर. ते आले ते म्हणले अरे तू बहुत अच्छा किया ये थो, आणि त्यांनी मला ना त्याच्यात तजून सांगितलं की ये थोडा असे करके देख वो थोडा असे करके देख ये चेंजेस करेगा तो और अच्छा लगेगा असे त्यांनी मला स्वतःहून सांगितलं जोपर्यंत माझं त्यांच्याशी इंट्रोडक्शनही झालेलं नव्हतं. सो ही इज म्हणजे आपल्याला असं त्यांच्याकडे बघून आपल्याला कधी कधी लोकांना वाटेल की अरे काय कदाचित हा माणूस बोलेल का नाही का कसं काय, पण इतके म्हणजे समोरच्यातल्या अगदी नव म्हणजे त्यांच्यासमोर मी म्हणजे अगदी नवशिक बाळच आहे मी, त्यामुळे त्यांनी स्वतःहून येऊन मला या गोष्टी सांगणं वॉज अ ह्यूज थिंग फॉर मी. सो मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं ही लोक मोठी झालेली असतात आणि त्यांचं मोठेपण खरं तर त्यात असतं आणि ते खूप शिकण्यासारखं आहे. बरोबर आहे, जसं तू म्हणलास की मोठेपणातनं फार शिकण्यासारखं आहे त्यांचा, तसंच तुझ्याकडनंही अनेक जे उभरते कलाकार आहेत त्यांना शिकण्यासारखं आहे आणि ते नक्की शिकतील. धन्यवाद दादा. जसं मी म्हटलं तसं आज आपल्याला भारतीय सिनेसृष्टीमधनं काही ना काही नवीन नवीन बघायला मिळतं, नवीन नवीन शिकायला मिळतं. तसंच आज आपण बातचीत केली सौरभ गोखले यांच्याशी, कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.